विजापूर शहरात आचारसंहितेचे नियम धाब्यावर बसवले जात असल्याचं पाहायला मिळत आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 16 मार्च पासून देशभरात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. मात्र मूर्तिजापूर शहरामध्ये सर्रासपणे या आदर्श आचारसंहितेचे नियम धाब्यावर बसवले जात असल्याचं दिसून येत आहे. मूर्तिजापूर शहरात आदर्श आचारसंहिता लागू असतानाही काही भागात या आचारसंहितेचं उल्लंघन होत आहे. शहरात उघडपणे राजकीय पक्षांचे झेंडे, फलक अथवा विकास कामांचे बोर्ड अद्यापही झळकत आहेत. याकडे मात्र स्थानिक प्रशासन, नगर परिषद जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असून नगर परिषद अधिकारी कर्मचारी हे आपल्या कामात कामचुकारपणा करत दुर्लक्ष करत असल्याची चर्चा मूर्तिजापूर शहरात सुरू आहे. मात्र या गांभीर्याकडे जातीनं लक्ष घालत तर दोषींवर जिल्हाधिकारी कारवाई करतील का असा प्रश्न सर्वसामान्य नागरिक करतायत. तर विशेष म्हणजे ज्या ठिकाणी रस्त्यांवर हे बोर्ड अथवा फलक लावण्यात आले त्याच्यात समोरून नगर परिषदेचे अधिकारी कर्मचारी दररोज ये जा करतात. मात्र ही बाब त्यांच्या नजरेस आली नसेल का, याकडे त्यांचं लक्ष गेलं नसेल का, तसेच हा प्रकार त्यांच्या लक्षात आला असेल तर याची दखल का नाही घेतली, आदर्श आचारसंहितेचे नियम त्यांच्यासाठी लागू नाहीत का, असे एक ना अनेक प्रश्न नागरिक करतायत. प्रतिनिधी सुमित सोनोने, न्यूज टुडे 24, मूर्तिजापूर, अकोला.